दिवसीय अधिवेशन अजित पवार गटाचं आज ही पूर्वीच ठरलेली बैठक आहे. मला आज वेळ होता, पवारसाहेब इथं होते आणि त्यामुळे ही पूर्वीच ठरलेली भेट आहे. सर, काल भाषणामध्ये अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत. तुम्ही असतील किंवा राष्ट्रवादीचे इतर महत्त्वाचे नेते आहेत, त्यांची एकत्रित बैठक झालेली होती आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय झालेला होता. यासंबंधीची कल्पना त्यांनी सुप्रिया सुळे यांना देखील दिलेली होती आणि सुप्रिया सुळे असं म्हणले की मी 7-8 दिवसानंतर सांगते, पण सुप्रिया सुळे यांनी कुठलाही प्रतिसाद त्याला दिला नाही, म्हणून आम्ही हे सगळं पाऊल उचललं असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्या बैठकीमध्ये तुम्ही सुद्धा होत. आता काही बऱ्याचशा गोष्टींची केलेल्या कामात कृत्यानंतर स्पष्टीकरण देण्याची प्रत्येकाची पद्धत असते आणि त्यामुळं तशा पद्धतीनं त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांनी जी कृती केलेली आहे, त्याच्यासाठी स्पष्टीकरण देतात ते. मध्ये मध्ये अशी भाषणं आम्ही ऐकतो त्यांची. तुम्ही सुद्धा त्या बैठकांना उपस्थित होता, तुम्ही अनिल देशमुख या सगळ्या बैठकांना, कारण की थेट तुमचं नाव त्यांनी घेतलेलं आहे, असं काय झालेलं होतं? मी जरा योग्य वेळी सांगेन ना काय सांगायचं ते, मी योग्य वेळी बोलेन. काल प्रकाश सोळंकींच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सांगितलं, प्रकाश सोळंकींना तर त्यांना मंत्रीच व्हायचं होतं, प्रकाश सोळंकींना तो मी काली खुलासा केला आहे. ते म्हटले की मला मंत्री का नाही केला, म्हणून ते चिडून आलेले, राजीनामा द्यायला निघालेले. कसंबसं त्यांना पक्ष कार्यालयात मी निमंत्रित केलं आणि मग अजितदादा आले आणि अजितदादांनी माझ्यासमोर त्यांना सांगितलं, तुम्हाला पक्षाचं कार्याध्यक्ष करतो. त्यांनीच सांगितलं, त्यांना माझ्यासमोर सांगितलं आणि त्यानंतर पुन्हा कधी मला आता तुम्ही राजीनामा द्या, ह्यांना अध्यक्ष करायचं असं पक्षाने सांगितलं नाही. ठीक आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं मला सांगितलं असं तुम्ही राजीनामा दिलाच असता, पण सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्यावर जो अन्याय 2019 झाला तो दूर करण्याची अजित पवारांच्यावर संधी त्यांना धावून आलेली. काल परवा ज्यांनी 9 जणांना शपथ घेतली त्यावेळी बीड जिल्ह्यातून प्रकाश सोळंकींच्याबद्दल एवढी आपुलकी जिव्हाळा असता तर त्यांनी प्रकाश सोळंकींना मंत्री केलं असतं. पण त्यावर अजितदादा म्हटले की जातीय सगळं गणित बसवायचं होतं, त्यामुळे त्यांना आम्ही हे केलं नाही. जर एवढं जर तुम्हाला वाटतं तर तुम्ही असो हे सगळं गणित बसवलं असं अजितदादा तुम्हाला म्हटलं. प्रकाश सोळंकी आमच्याकडे आल्यावर आम्ही बसूच ना गणित आले ते, तर मला माहित नाही ते येणार की नाही. चार जागांची घोषणा अजितदादांनी केलेली आहे, यामध्ये महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आहे, तो सुद्धा आम्ही लढणार अशा प्रकारची घोषणा अजित पवारांनी केली आहे. तुमचं नेमकं गणित कसं असणार आहे, कारण की सुप्रिया सुळे त्या उमेदवार त्या ठिकाणावरून असतील, तर कुठेतरी पवार विरुद्ध पवार असा सामना रंगेल काय? त्यांचे त्यांचा वेगळा पक्ष झालेला आहे, त्यांना काही उमेदवार लढवावे लागतील, ते काही मतदारसंघात लढवतील. ते आता ते खरंच लढवणार आहेत का लढवल्यासारखं दाखवणार आहेत हे बघायचं. सर, शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार असंही म्हणाले होते की त्यांना राजीनामा द्यायचाच नव्हता, तर त्यांनी कशाला राजीनामा दिला आणि हे सगळं स्क्रिप्टेड होतं. जे बाहेर आंदोलन झालं ते सुद्धा आधीच ठरलेलं होतं, कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं, अशा प्रकारचं एक वातावरण तयार करण्यात आलेलं होतं असं थेट रोख त्यांनी. त्याच्याविषयी मला काही माहिती नाही, कारण असं काही स्क्रिप्टेड आंदोलन करा म्हणून कुणाला कुणी आदेश दिल्याचं मला तरी स्मरणात नाही, कुणालाच सांगितलेलं नाही, मी तर कुणालाच सांगितलेलं नाही. सर, अजित पवार असं देखील म्हणाले आहेत की साहेबांनी नेहमी आम्हाला गाफील ठेवण्याचं काम केलं, अनेक निर्णय असतील किंवा अनेक भूमिका असतील, तर त्याशी तुम्ही सहमत आहात का, कारण की तुम्ही देखील त्यांच्यासोबत काम केलं? मी आता बोलायची आवश्यकता नाही आहे, निवांत बोलेन काहीतरी. धन्यवाद. 11 जागा अजित पवार गटाला मिळतील लोकसभेच्या अशा चर्चा सुरू होत्या, पण काल अजित पवार यांनी फक्त 4 जागांची घोषणा केली आहे. नाही, करतील ना, उरलेल्या जागांची करतील, कारण भारतीय जनता पक्षने बरीचशी माघार घेतलेली दिसते. परवा एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये पहिल्या पानावर बातमी होती, 26 भाजप 11-11 हे 2, नंतर त्याच्यावर लगेच नाही तसं काही नाही म्हणून खुलासे आले. पण टाइम्स ऑफ इंडियावर महाराष्ट्रात आणि देशातल्या लोकांचा विश्वास आहे, टाइम्स ऑफ इंडिया तरी खोटी बातमी देणार नाही असं मला वाटतंय. तुमचं काय गणित ठरलं की तुम्ही सुद्धा महाविकास आघाडी? आमचं गणित अजून ठरलेलं नाही, त्यामुळं आमचं ठरेल ना, आता थोड्या दिवसानं चर्चा होईल, बैठक होईल, पण आमचं अजून काही ठरलेलं नाही.